लगेच युती होते. आता मी बाळासाहेबांचं एक पुस्तक प्रकाशनाला केलं होतं मुंबईला, त्यावेळेला पवारसाहेब तिथे स्टेजवरती होते, युती झाली का लगेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखे काही पक्ष आहेत जे कोणत्याही युती किंवा आघाडीत सहभागी झालेले नाहीत. मनसे अद्याप स्वबळावर निवडणुका लढवत आली आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी मनसे आणि राज ठाकरेंबरोबरच्या संबंधांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे, आमच्या भेटीगाठी होत असतात, आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो, ते बरेचदा काही चांगल्या सूचना करतात, कधी कधी आमच्यावर टीकाही करतात, परंतु आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला समजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही, यामुळे मनसे महायुतीत जाणार का या चर्चांना आता उधाण आलंय. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच्या भेटीगाठींवर युतीच्या अफवांबाबत विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले होते, भाजपा बरोबर जाण्याचा प्रश्न नाहीये, कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात. तर राज ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर महायुतीबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.